त्यामुळे बाळासाहेबांपासून ही गोष्ट मी शिकलो आणि त्यांनी नेहमी म्हणाले की माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो. मी एक गोष्ट बघितली की एवढे मंत्री बनले, एवढे मुख्यमंत्री बनले, पण बाळासाहेबांना स्वतः कधी सत्ता उपभोगावी असं कधी वाटलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा मी जीवनातला खूप मोठे पण बघितला की मी एकदा लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि मी बाळासाहेबांकडे बसलो. मी म्हणलो बाळासाहेब ते अमरावती म्हणजे पाटील कुणबी समाजाचा आहे, त्यावेळी मी पण त्या दबावाखालीच होतो आणि बाळासाहेबांपासून मला शिकायला मिळालं. ते मला म्हणाले हे नितीन फालतू गोष्टी मला शिकवून जात पाहत. मी म्हटलं साहेब तुम्ही माझं ऐका. मी स्पष्ट बोलायचो त्यांच्याशी, त्यांचे माझे अतिशय चांगले संबंध, त्यामुळे मी त्यांना क्रॉस करून बोलायचो. अनेक वेळा मनोज जोशी मला म्हणाले तूच बोलू शकतो साहेबांचं, तू बोल. साहेब हे लंब होईल दुकान आपलं, हे सगळं मराठा कुणबी आहे अमरावतीतून, त्या गुढे अनंत गुढेला तिकीट द्यायचं त्यांना. म्हणलं याचे 400 मतं नाही, हे जिंकत नाही. म्हटलं साहेब तुमच्या हात असेल तर द्या तिकीट. मला म्हणाले फालतू गोष्टी शिकवू नको म्हणे, मला हे जातपात मी पाळत नाही म्हणे, माझा सैनिक जो असेल तो उभा राहील म्हणे, आणि मला बिलकुल नाही शिकवायचं म्हणे या गोष्टी. आणि त्याने त्याला तिकीट दिलं, तो लाखो मतांनी निवडून आला. त्यामुळे बाळासाहेबांपासून ही गोष्ट मी शिकलो आणि त्यांनी नेहमी म्हणाले की माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो. सगळीकडे आमची सत्ता आहे आणि जो जातीवर बोलेल त्याला ठोकून काढावं असं मी सरळ ओपनलीच बोलतो. त्यामुळे आम्ही जातीवाद पाळत नाही आणि माझा अनुभव असा आहे की लोक याला पॉलिटिकली सपोर्ट करतात, जे भीतात ना. मी सांगतो लोकांना तुम्हाला गरज असेल तर मला मत द्या, नसेल तर देऊ नका. त्याच्यावर लोक गैरसमज नाही करत, लोक देखील समजून घ्यायला तयार आहे. पण कुठेतरी राजकीय नेत्यांनी सत्य बोलवण्याची ताकद दाखवायची की नाही दाखवायची याच्यावर मतभिन्नता आहे, पार्टीत पण आहे सरकारमध्ये पण आहे. आणि मी तर या मताचा आहे की ज्याचा जीव खुर्चीत अडकला नाही त्यांनी बोलण्यात काही संकोच करू.